बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकरसिंग जिल्हा परिषद शाळेचे 29 विद्यार्थी NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत. तसंच जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक देखील पटकावलाय, त्यामुळे या शाळेची सर्वत्र चर्चा होते. पाहूया त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. ही आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग मधील जिल्हा परिषद शाळा. पहिली ते दहावी पर्यंतच्या या शाळेनं आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडवलेत. ते विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकिक गाजवत आहेत. शैक्षणिक सह अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या शाळेनं आणखीन एक दमदार कामगिरी केली आहे. शाळेतील 8वीच्या 29 विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. आजपर्यंत शाळेतील 112 विद्यार्थी या परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. परीक्षाच नव्हे तर मी पहिलीपासून सर्वच परीक्षा देत आलेली आहे आणि 8वीत आल्यापासून 7वीत असतानाच आम्हाला या परीक्षेची खूप तयारी घेतलेली होती आणि आम्ही 7वीपासूनच फार उत्सुक होतो ही परीक्षा देण्यासाठी आणि 8वीत आल्यानंतर आम्हाला फार अशी प्रॅक्टिस घेतलेली होती आमची या परीक्षेची. हा अभ्यास करण्यासाठी आम्ही मार्चपासून तयार झालो होतो. आम्हाला सरने खूप प्रेरणा दिली की हा अभ्यास केल्यानंतर तुम्ही खूप यशस्वी व्हाल आणि तुम्ही सराव करा त्याचा तर तुम्ही यशस्वी होऊ शकाल. हे या शाळेमध्ये ही प्रथम जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर झळकणारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळसिंग ही प्रथम क्रमांकावर आहे. टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेत विविध स्पर्धा उपक्रम राबवले जातात. शाळेत गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात. पहिली ते दहावी शेमी माध्यमाचे आणि मराठी माध्यमाचे दोन्ही वर्ग चालवतो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पहिलीपासून शाळेमध्ये अवलंबतो आणि त्याचा निश्चित फायदा 2008 साला आम्हाला झाला. NMMS तालुक्यात सर्वप्रथम आम्ही परीक्षा आणली. माझे सहकारी श्री सय्यद सर आणि आम्ही 11 विद्यार्थी 2008 साली बसवले, त्यातले 8 विद्यार्थी NMMSला पात्र ठरले. की चालू वर्षीचा जो पेपर होता तो 180 गुणाचा होता, परंतु त्यामध्ये जवळपास 9 चुका निघल्यात. म्हणजे चालू वर्षीचं जे मेरिट आहे ते 171 आहे. तरी हे 9 प्रश्न त्यांनी रॉंग ठरवले आहेत आणि ते सोडवण्यासाठी माझ्या जे काही विद्यार्थ्यांचा वेळ गेलेला आहे त्यांचे निश्चित माझ्या मते 9 मार्क न जाता 9 × 2 = 18 मार्काचा लॉस झालेला आहे. निश्चितच हा आलेख तुम्हाला आणखीन जास्त दिसला असता. तरी माझी एक त्यांना विनंती आहे की मुलांना यापुढे जी तुम्ही पेपर देणार आहात तर तो निश्चित त्याच्यामध्ये अचूक असावा. ही परीक्षा जी आहे ती केंद्र शासनाची परीक्षा आहे. केंद्र शासन प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दरवर्षी 12,000 याप्रमाणे 4 वर्षे त्यांचं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत 4 वर्ष 12,000 प्रमाणे शिष्यवृत्ती देतं. पण त्यामध्ये थोड्याफार त्रुटी जाणवतात, त्यामुळं आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत करून पात्र झालेले असतात पण शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अडचणी येतात. उदाहरणार्थ जर म्हटलं तर आमची शाळा ग्रामीण भागातली आहे. हे मुलं 11वी 12वीला ग्रामीण भागातल्याच शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात, पण एखाद्या विद्यार्थ्याचा जर विनाअनुदानित तुकडीवर नंबर लागला तर त्याला ही शिष्यवृत्ती मिळत नाही. या शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांना विमानातून सहल घडवण्यात आली होती. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ही राज्यातील पहिली शाळा ठरली. या ग्रामीण भागातल्या शाळेत महानगरातील शाळेप्रमाणे उपक्रम राबवले जातात, त्यामुळे आपसुकच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. अविशांत कुमकर, AM News, आष्टी बीड.